नमस्कार, आज आपण सुंदर अशी 3 ते 1 टप्प्यांची रांगोळी काढतोय आणि खूप छान आहे, अगदी सोपी आहे, कोणीही सहज काढू शकेल. तुम्हाला अगदी साधी आणि सिंपल वाटत असेल, पण शेवटी तुम्ही पहा, खूप सुंदर दिसते ही रांगोळी आणि तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल, कारण की रोज रोज प्रश्न पडत असतो आपल्याला की कोणती दारात रांगोळी काढावी. आणि अगदी सोपी असेल, पटकन होणारी असेल, तर आपण नक्कीच काढतो आणि ही सुद्धा रांगोळी तुम्ही नक्कीच उद्या दारात तुमच्या काढाल. मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच असेल की वास्तुशास्त्राप्रमाणे घरासमोर किंवा दारात जर रांगोळी काढली तर अगदी शुभ मानली जाते, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार रांगोळी काढणे म्हणजे घरात सुखाचे आगमन असते, तसेच घरात लक्ष्मीचा वास सुद्धा राहतो आणि आपले मन, आपलं शरीर अगदी प्रसन्न राहतं. तसेच दारासमोर जर रांगोळी काढली तर बाहेरच्या ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्याचा प्रभावसुद्धा आपल्या घरामध्ये येत नाही. आणि आपण आपल्या सणावारांना खूप रांगोळी काढत असतो, कारण रांगोळी हे एक शुभचिन्ह आहे आणि आपल्याला त्याशिवाय प्रसन्नता वाटत नाही, त्यामुळे नक्कीच आपण रांगोळी काढतो. तुम्हीसुद्धा जर दारात रांगोळी काढत नसाल तर नक्की काढा, उंबरठ्यावरसुद्धा काढा, कारण की उंबरठ्यावरसुद्धा रांगोळी काढणं अगदी शुभ मानलं जातं. रांगोळी काढण्याचे आणखीन भरपूर फायदे आहेत आणि ते फायदे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करूयात. अशाच प्रकारच्या जर सुंदर सुंदर रांगोळ्या तुम्हाला शिकायच्या असतील किंवा दारात काढण्यासारख्या ह्या छोट्याशा रांगोळ्या शिकायच्या असतील, तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या सबस्क्राईबमुळं आणि लाईकमुळं नवनवीन काहीतरी करायला प्रोत्साहन मिळतं, म्हणून नक्की करा. आणि जर व्हिडिओ आजचा आवडला असेल, आजची रांगोळी जर आवडली असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याशी जर बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. पुन्हा भेटूयात नवीन एका रांगोळीसोबत, नवीन एका व्हिडिओसोबत, आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.